नमस्कार, प्राजक्तास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटाण्याची उसळ. यासाठी आपल्याला कोणताही मसाला करत बसण्याची गरज नाही आणि चवीला अतिशय उत्कृष्ट लागते. तर त्यासाठी मी येते 1/4 किलो वाटाणे एक 4 तास भिजवून घेतलेत. तर आपण हे रात्री भिजवले तरी चालतील. तर आता आपण हे शिजवून घ्यायचेत. आपण हे कुकरला लावून एका शिट्टीमध्ये लगेच काढू शकता किंवा आपण एक 3 ते 4 मिनिटं आपण याला मोठ्या गॅसवर शिजवून घेऊ शकतो. तर आपण यात 1-2 ग्लास अजून पाणी ॲड करायचं. त्याचबरोबर आपण याच्यात ॲड करणार आहे थोडंसं मीठ आणि याला 1-3 ते 4 मिनिटं मोठ्या गॅसवर ठेवायचं. तर मी येते त्याला भांड्यातच शिजवून घेणार आहे. कुकरचा वापर करणार नाही, कारण कुकरमध्ये कधी कधी जर एखादी शिट्टी चुकून जास्त झाली तर ते जास्त शिजतात आणि मग त्याची उसळ थोडीशी चिकट होते. आणि ते प्रेस करून बघायचे, ते पटकन जर प्रेस होत असतील आणि फुटत असेल तर म्हणजे ते व्यवस्थित शिजलेत. आता आपण हे साईडला काढून घ्यायचं. आणि फोडणीसाठी आपण 2 मोठे चमचे तेल घेतलं. त्यात आपण 1 चमचा मोहरी टाकायची. ती व्यवस्थित तडतडली की आपण 1 चमचा जिरे टाकणार आहे. हे व्यवस्थित परतून घ्यायचं. गॅस लो टू मीडियममध्येच ठेवावा, त्यापेक्षा जास्त मोठा करू नये. आणि भरपूर असा कढीपत्ता घालून आपण याच्यावर प्लेट झाकूया, म्हणजे तेल बाहेर उडणार नाही. आणि येथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. हा व्यवस्थित परतून घ्यायचा. आणि हा कांदा थोडासा भाजत आला की मग आपण आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करणार आहे. जर आपल्याला ग्रेव्ही जास्त हवी असेल तर आपण बारीक चिरलेला टोमॅटोऐवजी त्याची प्युरीही वापरू शकता. तर मी इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 1 मोठा टोमॅटो अगदी बारीक साईजमध्ये कट करून घेतला. उसळ कोणतीही असो, त्यात जर टोमॅटो घालणार असाल तर तो एकतर बारीक चिरलेला असावा किंवा त्याची प्युरी असावी. जर टोमॅटो जर तुम्ही मोठ्या साईजमध्ये चिरला तर तो जास्त चविष्ट लागत नाही. आणि हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. आता आपण ॅड करणार आहोत 1 चमचा हळद आणि 3 चमचे चटणी. चटणी म्हणजे जो आपण वर्षभरासाठी मसाला तयार करून ठेवतो तो, किंवा आपण काळं तिखट वापरलं तरी चालेल. हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. तेलात व्यवस्थित परतलं गेलं की मग आपण जे शिजवून घेतलेले वाटाणे होते ते ॲड करायचे आहेत. आणि त्याचबरोबर त्याचं थोडंसं पाणीही ॲड करायचं, कारण आपले हे वाटाणे आणि आपण फोडणीमध्ये तयार केलेला मसाला हे व्यवस्थित एकत्र होण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे. मग ते आपण ते उकडलेलंच पाणी वापरलं तर अजून चव येते. आणि आपण थोडंसं मीठ घालूया. आपण हे वाटाणे उकडून घेतानाही मीठ घातलं होतं, ते लक्षात ठेवूनच आपण मीठ ॲड करायचं आहे. आणि 4 मिनटं आपण ह्याला गॅसवर ठेवणार आहे. मी मीडियम गॅस ठेवला आहे. जर आपल्याला यात थोडीशी जास्त ग्रेव्ही हवी असेल किंवा पाणी हवं असेल तर आपण ते वाढवू शकता. त्याचबरोबर जर आपल्याला दरदरीतपणा हवा असेल तर आपण थोडंसं ज्वारीचं पीठ लावलं तरी चालेल. आणि आता आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. आपली काळ्या वाटाण्याची उसळ रेडी आहे. आपण ही टिफिनसाठी वगैरे प्रेफर करू शकता, कारण याला खूप कमी वेळ लागतो. आणि आपण ही गरमागरम भाकरीसोबत नक्की ट्राय करा. कमेंट करून कळवा की ती कशी झाली. त्याचबरोबर जर आपल्याला ही डिश आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच नवीन साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.